अक्षय नागेर सर नायब तहसीलदार कामठी हे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची त्यासाठी प्रिपरेशन कशी केली पाहिजे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे तर त्यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांचे जे विचार आहेत ते ऐकून घ्यावे. पाटील भरती, तलाठी भरती, कोंदवाल भरती किंवा राजस्थानावरील पोलीस भरती या सगळ्या परीक्षा आहेत. म्हणजे या सगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, सरळ सेवा भरती या सगळ्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. एक जनरल आपण एक कमी होती एमपीएससी ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यामधून कुठले कुठले पद भरल्या जातात जेणेकरून एक जनरल आयडिया आपल्याला येऊन जाईल. तर एमपीएससी मधून जे सर्वोच्च भरल्या जाणाऱ्या पदांचे डेप्युटी कलेक्टर असतात, उपजिल्हाधिकारी, त्यानंतर तहसीलदार, त्यानंतर महानगरपालिकेचे सीईओ क्लासवन, त्यानंतर नायब तहसीलदार, एज्युकेशन ऑफिसर, पंचायत समितीचे बीडीओ, डीएसएलआर, त्यानंतर इंडस्ट्रियल ऑफिसर, हे जवळपास 20 ते 22 प्रकारचे पद हे एमपीएससी मधून भरले जातात. त्यानंतर माझा तिकडे बसलेल्या विद्यार्थ्यांना हा सर्वजण लक्ष देऊन ऐका आणि नोट्स पण लिहून घेऊ शकता. ते खूप महत्वाची माहिती सांगत आहे. बघा बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे इंटरनेट आहे पण आपण त्याचा योग्य वापर करत नाही, त्यामुळे मी जी सगळं बोलतो हे सगळं अवेलेबल आहे पण तरी आपण माहीत नसतो, त्यामुळे ऍटलिस्ट 4 शब्द आपल्या कानावर तरी पडू द्या जेणेकरून भविष्यात म्हणजे आपला विचार झाला की करायचंय तर एक थोडंफार तरी आपल्याला राईट असणार. म्हणजे युपीएससी मधलं जे पदं भरले जातात त्यामध्ये आयएएस आहे, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, त्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, हे जे पदं आहेत. आयएएस म्हणजे आपल्याला फक्त कलेक्टर एक माहीत असतं, परंतु मंत्रालयामध्ये जे सचिव आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जे वरचे अधिकारी आहेत, उच्चस्तरीय अधिकारी आहेत, ते सगळे आयएएस असतात. मग मे बी महानगरपालिकेचे आयुक्त हे आयएएस असतात, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयएएस असतात, एखादं महामंडळ असतं त्याचे जे कोणी मुख्य अधिकारी असतात ते आयएएस असतात, त्यानंतर जिल्ह्याच्या पोलीस दलाचे प्रमुख जे असतात ते आयपीएस अधिकारी असतात. सो इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे रेव्हेन्यू जे महसूल सेवा आहे, भारतीय महसूल सेवा, त्यामध्ये देखील कस्टम आणि इन्कम टॅक्स असे वेगवेगळे सर्व्हिसेस त्यामध्ये पडतात. त्यानंतर बँकिंगमध्ये, बँकिंग बऱ्याचशा जणांना माहीत असेल, बरेच जण तयारी करतात, आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करतात. तर बँकिंगमधून आपल्याला साधारणतः पहिले तर पीयूची एक पोस्ट असते, त्यानंतर असिस्टंट, क्लरिकल पोस्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट या आयबीपीएस मार्फत काढल्या जातात. त्यानंतर स्टाफ सिलेक्शनमध्ये देखील विविध प्रकारच्या पोस्ट असतात, जे आयएएस आणि आयपीएस अधिकारी असतात किंवा वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचा केंद्रामध्ये जे काम करणारे अधिकारी आहेत ते या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतले जातात. त्यानंतर पोलीस भरतीबद्दल आपण ऐकलं असेल, राज्यामध्ये जी विविध प्रकारची पोलीस भरती होते याची प्रक्रिया राज्य शासन राबवत असतं. त्यानंतर जिल्हा स्तरावर विविध परीक्षा होत असतात, ज्याची भरती ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवली जाते, ज्यामध्ये मग पोलीस तलाठी भरती आली, ज्यामध्ये मग फुटबॉल भरती आली किंवा पोलीस भरतीची भरती आली, या सगळ्या प्रोसेस या जिल्हा स्तरावर राबवल्या जातात. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मार्फत देखील त्यांच्या त्यांच्या विभागातील विविध पदांकरिता देखील विविध एक्झाम कंडक्ट केल्या जातात, पण ते जिल्हास्तरीय असतात. सो ह्या ज्या काही सगळ्या एक्झाम आहेत या सगळ्यांना आपण स्पर्धा परीक्षा किंवा सरळ सेवा भरती एकत्र होऊ शकतो. आता महत्वाचं आपण एक जस्ट ओळख करून घेतली, आता या सगळ्या एक्झाम जर कंडक्ट करायच्या असल्या, आपल्याला आपली इच्छा झाली की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायची आहे, तर तीन ते चार खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टीमध्ये पेशन्स पाहिजे. पेशन्स पाहिजे, पेशन्स म्हणजे काय की सडनली मी आज विचार केला की मला स्पर्धा परीक्षा करायची आहे, मी 15 दिवस महिनाभर अभ्यास केला, महिन्याभरानंतर एखादी परीक्षा आली आणि लगेच मला पद मिळालं पाहिजे असं स्पर्धा परीक्षेत होत नाही, आणि झालं तर तो चमत्कार समजावा, पण अशा गोष्टी होत नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ही प्रोणा प्रक्रिया आहे. आता मी एमपीएससी युपीएससीचं जर सांगायचं झालं तर संपूर्ण सिलेबस व्यवस्थितपणे कव्हर करून एक्झाम द्यायचा व्यवस्थित देण्यासाठी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. तो 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी थांबण्याची आणि त्यानंतर एक्झाम देण्याची आपली ती पेशन्स पाहिजे आपल्यामध्ये. आपण त्याला म्हणतो ठहराव, तो पाहिजे. कारण ऍट द सेम टाइम काय होत असतं, तुमच्या सोबतचे मित्रमैत्रिणी कुठेतरी जॉब करतात, कुठेतरी नोकरीला लागतात, पगार करायला लागतात, मग तुमच्या मनात तो एक तयार होतो, अरे यार आपल्याला अभ्यासच चालू होतो, 3 वर्ष झाले अभ्यासच करून राहिला, अभ्यासच होत नाही, परीक्षा कधी द्यायची. पण या
गोष्टींना वेळ लागतो. आयबीपीएसची तयारी करायची असली व्यवस्थित तर त्याला 6 ते 8 महिन्याचा एक कालावधी लागतो, जेणेकरून तुम्ही तो व्यवस्थित प्रिपेअर केल्यानंतर मग तुम्हाला रिझल्ट दिसतील. सुरुवातीला जर 2 महिने अभ्यास केला, परीक्षा दिली, फेल्युअर आलं, तिथं तुम्ही धीर पोचून जाता आणि तुम्ही बॅकआउट करता. परंतु सांगण्याचं तात्पर्य पेशन्स असलं पाहिजे. एखाद्या गोष्टीसाठी थांबण्याची आपल्यामध्ये ती प्रवृत्ती असली पाहिजे आणि ती ओव्हर द पिरियड ऑफ टाईम निर्माण होते, ती पहिल्यापासून कोणामध्येच असते. त्यानंतर दुसरी गोष्ट लागते ती हार्डवर्क लागते, मेहनत करण्याची तयारी पाहिजे. फक्त स्पर्धा परीक्षा करणार म्हटलं स्पर्धा परीक्षा करायची मेहनत होत नाही, तर प्रचंड मेहनत करण्याची तयारी पाहिजे. कारण एक तुम्हाला जस्ट टॅक्स सांगतो मी, एमपीएससी जरी असलं तरी 1.5 ते 2 लाख विद्यार्थी दरवर्षी राज्यसेवेला बसतात आणि जागा किती असतात 250 ते 300. हे तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी अजिबात सांगत नाहीये, पण ही फॅक्ट आहे. मग या स्पर्धेमध्ये टिकायचं तर त्याच तुम्ही हार्डवर्क पाहिजे. आता हार्डवर्क कसं पाहिजे तर आज इथे व्याख्यानामध्ये कोणाला तरी ऐकलं आणि मोटिवेट झालो खूप आणि 2 दिवस अभ्यास केला तिसऱ्या दिवसापासून जायचे ते नाही. ते तुमचं जे मोटिवेशन आहे ते प्रोग्राम टिकलं पाहिजे आणि त्या तुमच्या मेहनतीमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. असं नाही 2 दिवस 10 तास अभ्यास केला तिसऱ्या दिवसापासून सगळं सोडून दिलं, अजिबात नाही. हार्डवर्क, कन्सिस्टन्सी या 2 गोष्टी तुमच्या मेहनत अभ्यासामध्ये असल्या पाहिजे. त्यानंतर आणखी एक गोष्ट, आपल्या इकडे एक टॅबू आहे त्याबद्दल मला खूप सविस्तर बोलायचं आहे की 10वी 12वी याला 35% पडले, याला 50% पडले, पुढं काही होऊ शकणार नाही, 60% पडले, काही होऊ शकणार नाही. आपल्याकडे मार्कांवरून एखाद्याची गुणवत्ता ठरवली जाते, पण ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. एखाद्याने जर ठरवलं की एखादी गोष्ट करायची आहे तर कुठल्याही क्षणी तो कुठल्याही ही सगळ्यात कठीण एक्झाम मानली जाते युपीएससी, ती देखील तो क्रॅक करू शकतो. फक्त त्यांनी ते ठरवायला पाहिजे आणि ती प्रत्यक्षात उतरण्याची जिद्द त्याच्यामध्ये पाहिजे. तुमच्या 10वी 12वीचे मार्क फक्त एक क्वालिफाय म्हणून ठीक आहे की सर्टन अमाऊंट स्पर्धा परीक्षा द्यायची, तुम्ही 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं, हे मान्य. पण त्यामध्ये कमी मार्क पडले म्हणून आपण पुढे काही होऊ शकणार नाही किंवा समाजात एक प्रचलित आहे की याला कमी मार्क पडले काही करू शकणार नाही, हा सगळ्यात मोठा टॅबू आहे जो आपल्या मनातून आपण देखील दूर केला पाहिजे. हे मार्क फक्त असतात ते जेव्हा तुम्ही अभ्यास केला नाही म्हणून ते पडलेले आहेत. याचा अर्थ असा नाही तुमच्याकडनं होणार नाही किंवा तुम्ही अभ्यासाकडे अजिबात नाही. मेहनत करून आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ही प्रत्येकात आहे. फक्त ती बदलण्याची तुमची इच्छाशक्ती पाहिजे. मी सांगितलं किंवा इतर कोणी सांगितलं म्हणून त्या गोष्टी नाही, तर ते मोटिवेशन इतर पाहिजे. त्यानंतर एखादी गोष्ट करायच्या वेळेस मोटिवेशन जे असतं ते मोटिवेशन सेल्फ मोटिवेशन पाहिजे, मनातून मोटिवेशन पाहिजे. अभ्यास करत असता आता देखील इथं आहे, आपल्या आई वडिलांचा नेहमी चेहरा लक्षात ठेवला पाहिजे. आपण आपले आई वडील प्रचंड कष्ट करून, प्रचंड मेहनत करून, सगळा त्रास सोसून आपल्याला पैसा पुरवून इथं चांगल्या शिक्षणासाठी पाठवतात, आपण काय करतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे. कायम आई वडिलांचा विचार जर डोक्यात ठेवून आपण आपलं पुढचं पाऊल टाकलं तर आपलं पाऊल कधी चुकीचं पडणार नाही आणि आपण जे काही कराल त्याच्यात आपल्याला 100% यश मिळेल. फक्त आपल्या आई वडिलांचा विचार, त्यांचे हार्डवर्क लक्षात घेऊन आपण त्याला किती न्याय देतो ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. एक एक्झाम फोकस करा, कारण प्रत्येक एक्झामच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत, प्रत्येक एक्झामचा सिलेबस वेगळा आहे, प्रत्येक एक्झामचा एक माइंडसेट वेगळा आहे, क्वेश्चन विचारण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. जसं 2025 पर्यंत राज्यसेवा ही पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे, UPSC ही सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला 9 पेपर कंटिन्युअस लिहावे लागतात, डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो ते. MPSC ऑब्जेक्टिव्ह आहे. असं प्रत्येक एक्झामचं रिक्वायरमेंट वेगवेगळं असतं, त्यामुळे तुम्हाला ते असं बदलता आलं पाहिजे. बँकिंगमध्ये तुमचा स्पीडला महत्व आहे, एका तासामध्ये 100 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी, लॉजिक, रिझनिंग, मॅथमॅटिक्स सोडवायचे असतात, तेव्हा तुमच्या स्पीडला आणि अॅक्युरसीला महत्व आहे. मग त्यानुसार प्रिपरेशन करावं लागतं. ही गोष्ट महत्वाची आहे की मी कुठली एक्झाम फोकस करणार आहे आणि कोणतेही एक्झाम क्रॅक करायची तर 2 आणखी महत्वाचे नियम म्हणजे त्या एक्झामचा सिलेबस 2 पाठ पाहिजे. नेमकं हेच गोष्ट सोडून देतो आपण, कुठलं तरी कोणीतरी सांगते हे पुस्तक वाच परीक्षा निघून जाते, सिलेबसशी आपलं काही घेणं देणं पडत नाही तेव्हा. पण नेमकं तिथंच पहिली चूक होते, आपण सिलेबस बघत नाही. कुठल्याही एक्झामचा सिलेबस 2 पाठ पाहिजे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एक्झाम विषयी जे मागच्या वर्षी जे प्रश्नपत्रिका झाले आहेत त्याचा आपला व्यवस्थित अभ्यास पाहिजे. ह्या जर 2 गोष्टी असल्या तर आपल्याला यश मिळवण्यापासून कुणी रोखू शकत नाही. पण नेमकं आपण इथं चूक करतो, आपण मागचे आपला सिलेबस माहीतच नसतो, कोणीतरी सांगते 2 पुस्तकं वाचून घे,
त्याच्यावर जेवढं येतं तेवढं आपण परीक्षा लिहितो आणि नंतर मग अपयश आलं की अरे यार त्या पुस्तकातून तर काहीच नाही आलं, मग दुसरे पुस्तक. पण मूळ चूक तिथं होते आपले, आपण अभ्यासक्रम बघत नाही. आणि परीक्षा पेपर का बघायचे तर कुठले प्रश्न विचारतायत, डिस्क्रिप्टिव्ह विचारतायत, सब्जेक्टिव्ह विचारतायत, कन्सेप्च्युअल विचारतायत की फॅक्ट्स विचारतायत. आपण अभ्यास करताना भर आपला फॅक्ट्सवर असला पाहिजे का, कन्सेप्ट समजून घेण्यावर असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यासाठी ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करायचा, त्यानुसार आणि आपला जो सिलेबस आहे त्यानुसार पुस्तकं निवडून आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी डिसाईड करायची. बऱ्याच वेळा काय होतं, मार्केटमध्ये कंटिन्युअस नवीन पुस्तक येत असतात, या प्रकाशनचं त्या प्रकाशनचं, कोणी लाल कलरमध्ये काढतं, कोणी हिरव्या कलरमध्ये काढतं, नवीन पुस्तकं नेहमीच अट्रॅक्टिव्ह होतात. आपण हे नवीन पुस्तकाला गेलं रेस ते घ्यायचं, हे सोडून घ्यायचं, दुसरं घ्यायचं, डबल तिसरं घ्यायचं, होते काय आपला अभ्यास होत नाही. एक लक्षात घ्या, कुठलं पुस्तक कुठल्याही प्रकाशनचं असू द्या, 19-20 फरकाने प्रत्येक पुस्तकामध्ये कंटेंट हा सारखाच असतो, कंटेंट हा सारखाच असतो. त्यामुळे एक लक्षात घ्या, कुठलं तरी एक पुस्तक घ्या जे आपल्याला योग्य वाटतं आणि त्या पुस्तकाला जर रिपिटेटिव्ह रिव्हिजन दिले आपण तर ते जास्त फायदेशीर होतं. आणि एखाद्या वेळेस एखाद्या पुस्तकाचा प्रश्न आले की लगेच त्याच्यावर स्विच होणं, तर ही थोडी चुकीची पद्धत आहे. त्यामुळे एक पुस्तक आणि त्यावरच रिपिटेटिव्ह रिव्हिजन, त्यावरच फोकस, हे कुठलेही एकदम नाही. त्या जी गोष्टी अचीव्ह करायची आहे त्यासाठी जर 5 वर्ष 10 वर्ष लागत आहे आपल्याला, तर जर ते करत आहो आपण, जर त्या गोष्टीमध्ये पूर्ण मन लावून फॅमिली पैसा लावता, कंडिशन चांगला आहे, तरी पण आपण ते अचीव्ह करायचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. जर ते अचीव्ह करण्यापर्यंत पोहोचलो आपण, जसं आता तुम्ही म्हटलं का नाही जागा कमी निघते भरती भरती वगैरे, तर आता जर इतक्या वर्ष मेहनत करून जर ती गोष्ट अचीवच नाही होत, मग काय करावं? मला काय वाटतं, पहिली गोष्ट पॉझिटिव्ह अप्रोच खूप महत्वाचा आहे. जागा 10 हजार निघो, मला फक्त एक जागा पाहिजे, दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह अप्रोच. मला एकच पाहिजे, मला माहित नाही त्या 10 मध्ये मला यायचंय, इतकं पाहिजे. आणि तुम्ही म्हणता ना योग्य अपयश येणार, हे खुले धरून या गोष्टी करायच्या असतात. पण ऍट द सेम टाइम स्वतःची एक लिमिट आपण सेट करायची की मी 3 अटेम्प्ट पर्यंत ट्राय करणार, मी 4 अटेम्प्ट पर्यंत माझा प्रयत्न करणार. आणि झालं तर आपली डेस्टिनी समजून आपण क्षेत्र दुसरं निवडावं. किंवा स्पर्धा परीक्षा करताना नेहमी प्लॅन बी असावा, हे नेहमी म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आज मी इंजिनियर आहे, मी तुम्हाला सांगतो माझं उदाहरण घ्या. मी सेटल जॉब सोडला, माझे वडील शाळेवर शिपाई होते, तरी काही बॅकग्राऊंड नाही आहे, पण मला स्पर्धा परीक्षा करायचं मी ठरवलेलं होतं. आणि आयुष्यात मला ते रिग्रेट नको होतं की मी म्हणजे त्या क्षणी करू शकलो नाही, किंवा मी माझा 100% एफर्ट देऊ शकलो नाही. सो मी जे काय होतं मी जॉब सोडून दिला, घरच्यांनी पण सपोर्ट केला, तू करा अभ्यास. आणि मी पण सांगू शकत नव्हतं माझं होईल, अजिबात नाही. कोविडची सिच्युएशन माझी एवढी वाईट अवस्था होती, मी माझी मनस्थिती कोणालाच नाही सांगू शकत, कारण 2019 एक्झाम झाली, माझी जॉईनिंग January 2022 आहे. कोविडच्या मधले वर्ष सगळे एक्झाम बंद होतं, मी जॉब सोडून घरी बसलो होतो, पुढं काय होणार मला माहीत नव्हतं, परीक्षा होणार की नाही हेच माहीत नाही. म्हणजे लिटरली परिस्थिती अशी होती, फक्त 19 परीक्षा देऊन बसलो. कमीत कमी संधी तर मिळायला पाहिजे एक्झाम द्यायला, तर मी पास नव्हतंच ते होईल नाही म्हणून तर करायला पाहिजे, पण ती पण संधी नव्हती कारण एक्झाम नव्हती. मग त्या परिस्थितीमध्ये तेच म्हटलं मी तुम्हाला, स्ट्रॉंग डिटर्मिनेशन पाहिजे. आणि एक लक्षात ठेव मित्रा, मेहनत वाया जात नाही. 100% जर तुम्ही दिलं ना, तुमचं वेळ लागेल, पहिला नाही दुसरा अटेम्प्ट लागेल, पण होणार हे मी या तिथून सांगतो. अडचणी येणार, पण तेवढ्याच जितीनं ती पार करण्याची तुमची ताकद असली ना, तुमची इच्छाशक्ती असली ना, कुठलाही अडचण तुम्ही पार करू शकता. आणि मी स्वतः हे उदाहरण माझ्या डोळ्यांनी बघितलं, त्यामुळे मी ते कॉन्फिडेंटली सांगू शकतो. मेहनत जर करायची तयारी असेल तर नक्की यश मिळणार. कॉमर्स घे, घरचे म्हणतात सायन्स घे, मित्र म्हणतात आर्ट्स घे. आता त्या कन्फ्युजिंग मध्ये तर जे आपले घरचे म्हणा, मित्र म्हणा किंवा जो कोणी म्हणा, तो आपल्याला म्हणते का नाही कर, आपण त्यानंतर ऍडमिशन करून टाकतो. आपण करत का, आपल्याला करायचं काय, आपला अंतर काय, आपल्याकडून काढतं टॅलेंट आहे, आपल्याला काय केलं पाहिजे ते आपण ओळखू नाही शकत. म्हणजे आता जसं चालत आहे, याने म्हटलं तसं कर, आपण तिथे चाललो गेलो ते करून टाकतो. आता माझी गोष्ट आणि माझ्या मित्रांची गोष्ट बघणार, ट्वेल्थ झालं, 2 वर्ष कंडिशन वाईट असल्यामुळे काहीच नाही केलं. आता घरच्यांनी म्हटलं आयटीआयमध्ये ऍडमिशन करू का, तर मी आयटीआयमध्ये आलो. तर आयटीआयमध्ये आलो
तर म्हणजे कंडिशन बरोबर नव्हती. रात्रीला जॉब करतो मी आणि दिवसा कॉलेज पण करत होतो आणि आता सुरू पण आहे तसंच माझे. तर माझं असं वाटतंय मला की मी करत काय म्हणजे आयटीआयमध्ये जातं मन तर काहीच नाही लागत पण जसं आता करत आहे मित्र आहे सोबत तर इंटरेस्ट पण येते. मग त्यानंतर जिमकांडे सर गोंडाने सर मोटिवेशन असे करू लागतात की म्हणजे आता आयटीआयमध्ये खूप फील्ड आहे त्याच्यामध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहे. सरांनी पुण्यामध्ये वगैरे सांगितलं खूपशा अशा वेल्डिंग आहे ज्याच्यामध्ये खूप काही करू शकतो आपण. तर त्यामध्ये आपण केलं काय पाहिजे म्हणजे आता जसं करत आहोत आपण आणि समजत नाही की आता सगळे मित्र सोबतच आहे करत का आपण मग त्यानंतर समोर काय करायचं म्हणजे असं वाटतच नाही का आयडिया करत आहोत. आणि जसं बाहेर बघतो आता की जो रोज बाहेर वगैरे घुमणं असते आपलं आता लोक जसं कोणता बिझनेस करत आहे ज्याचं आता एक्झाम्पल डॉली चायवालाच पकडा तर मोठे ज्याला चायची टापरी टाकत हे टाकत आपल्या मनात आता तसा प्रश्न तयार होते आता एज्युकेशन कडे वळा की बिझनेस कडे वळा. मित्र पहिले तर तुझं कौतुक आहे आणि तुझ्यासारख्या सगळ्या मुलांचं कौतुक आहे की जे जॉब करतात जे स्वतःच पैसा स्वतः कमावतात हे सगळ्यात क्रेडिबल गोष्ट आहे. कुठल्याही कठीण परिस्थितीत तरी तुम्ही स्टँड आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. याचा अर्थ तू मनात ठराव ती गोष्ट होणार. तू सध्या उभा आहेस ना हेच मोठी गोष्ट आहे. तू फक्त डिसाईड कर की मला हे करायचंय ते तू करू शकणार आहात. एक मी तुम्हाला सांगतो तुम्ही मागे ऐकलं असेल पुण्यामध्ये एक चहावाला सीए झाला होता. त्यांनी चहाचं दुकान सांभाळून स्वतःचा अभ्यास केला पण सीए झाला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आणि तुझे म्हटलं की कन्फ्युजन असतं दहावीनंतर काय घ्यायचं काय नाही. एक साधारण असं आहे की घरच्यां जे म्हणतील त्यानुसार आपण जातो पण मग एकदा आपण त्या क्षेत्रामध्ये गेल्यावर त्या क्षेत्रामध्ये आपण सोबत 100% द्यायचं. मला असं वाटतं मग तिथे गेल्यावर कुरबुर न करता इतकं ना सायन्स इतकं ना आर्ट मग द्या 100% तुम्ही तुमचं द्या पूर्ण तुमचे एफर्ट पुट करा त्यामध्ये आणि मग त्यातलं चांगलं अचीव्ह करायचा प्रयत्न करा. आणि आफ्टर ऑल मी जे सांगितलं ना तुम्हाला हे 10वीचे मार्क 12वीचे मार्क इट जस्ट नंबर इट जस्ट नंबर. मी जेव्हा स्पर्धा परीक्षा देतो तेव्हा मला फक्त क्रायटेरिया काय असतो 10वी पास पाहिजे 12वी पास पाहिजे ते विचारत नाही 50 पडले का 60 पडले का किती पडले किंवा ग्रॅज्युएशनचे मार्क नाही विचारत मला कोणी. ते म्हणतात ग्रॅज्युएशनची डिग्री आहे का त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही अभ्यास थोडा कमी केला त्यामुळे कमी मार्क पडले याचा अर्थ तुम्ही पुढे मोठं अचीव होऊ शकणार नाही असं अजिबात होत नाही. तुम्ही ठरवा ठरवल्यावर व्यक्ती युपीएससी साठी कठीण एक्झाम देखील नक्की क्रॅक करू शकतो. फक्त त्यासाठी एक व्यवस्थित दिशेने जाणं आणि तुमचं हार्डवर्क तुमचं कन्सिस्टन्सी हे महत्वाचं आहे. कोण किती हुशार आहे कोण किती ड या गोष्टी स्पर्धा परीक्षेत मॅटर करत नाहीत. माझ्या मते हुशार हा फॅक्टरच नाहीये. मला 95% पडले 10वीत म्हणून मी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होईलच हे मी सांगूच शकत नाही किंवा एखाद्याला 50% पडले म्हणजे तो होणार नाही हेही कोणी सांगू शकत नाही. त्या त्या वेळेस किती गोष्ट ठरवल्यावर तुम्ही किती हार्डवर्क करता त्यासाठी किती एफर्ट पुट करता हा एक नव फॅक्टर आहे. बघ दॅट्स इट. एक महिन्यानंतर आमचे पेपर आहे अभ्यासामध्ये आमचं मन लागत नाही असं तिकडं मन जाते आम्ही मन म्हणजे मनाची एकाग्रता कशी साधावी जेणेकरून वाचलेलं लक्ष आहे. आयटीएस एक्झाम आहे एक महिन्यात हे बघा पहिले तरी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसता ना तेव्हा काही पहिल्याच दिवशी मी 10 तास बसत असं अजिबात होत नाही. एवढी बैठक बसायला तुम्हाला किमान 2-3 महिने लागतात असं मी ठरवलं. मी 10 तास बसलो अजिबात होत नाही. स्टार्ट फ्रॉम हाफ 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 किमान अर्धा तास तरी बसा. आज अर्धा तास बसा आणि तो विषय जो काही अभ्यास करतो तो समजून घ्या. तो समजून घेतल्यानंतर तुम्हाला समजला तर तुम्हाला अजून इंटरेस्ट येतो त्या गोष्टीमध्ये. मग त्या अर्धा तासाचा पाऊण तास कधी होईल हे तुम्हाला कळणार नाही. त्या पाऊण तासाचा एक तास कधी होईल हे तुम्हाला कळणार नाही. पण जर फक्त विषय न समजता तो मी धोकापट्टी करून राहिलो मी फक्त एक्झामसाठी फक्त मला त्या एक्झाममध्ये लिहायचं म्हणून मी करून राहिलो तर मग मात्र हे कठीण आहे. कारण मग इंटरेस्ट जनरेट होत नाही. मग फक्त तुम्ही ते लक्षात ठेवण्यासाठी करताय मग तो थोडा रटाळ वाटायला. सो माझं सांगणं एक आहे की तो विषय समजून घ्या त्या विषयातले कन्सेप्ट समजून घ्या. आणि सन्मान्य सर आहेत नाही कळलं तर तुम्ही यांना विचारा. मी पुन्हा तेच सांगतो आपण प्रश्न विचारायला घाबरतो चार चौघ काय म्हणतील हा मला हसणार तो मला हसणार मलाही आता माझ्या जोताने ओळखलं तो मलाही प्रश्न विचारायला खूप आवडतं. 8वी 9वी 10वी असताना प्रचंड मुलं असायची माझ्यावर काही प्रश्न विचारते म्हणे
होते मला पडलेले प्रश्न होते तेव्हा तेव्हा ते डाऊट क्लिअर झाले त्यामुळे कुठल्या गोष्टी अडचणी आल्या नाही. तर तुम्हालाही एक सांगेन, तुम्हाला अडचणी असतील तुमच्या टेक्निकल सिलेबस मध्ये तुमच्या संबंधित सरांना विचारा, ते क्लिअर करा आणि विषय समजून घेऊन अभ्यास करा. ते केलं तर तुमचं आपोआप मन लागेल आणि तुमची बैठक कधी एका तासाची दोन तास होईल, दोन तासाची तीन तास होईल तुम्हालाही कळणार नाही. पण सडनली या गोष्टी होणार नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. युट्यूब चॅनल बोलते सर, युट्यूब चॅनल असते सोशल मीडियाना फेमस होते सर. आणखी ते अभ्यास नाही करत तर तसं राहते सर, तसं कंडिशन मध्ये का करायचं की आपण आपल्या ऐकायची का फॅमिलीवाल्याची ऐकायची. बघा जे कुटुंबीय असतात ते तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतात आणि आपल्यापेक्षा चार पावसाळे त्यांनी जास्त पाहिले आहेत. आपले शिक्षक असू द्यात, आपले घरचे असू द्यात. त्यामुळे माझा तो सल्ला आहे, जे घरचे म्हणतात ते तुमच्या चांगल्यासाठी असतात, ते सोशल मीडियापासून जेवढं दूर राहता येईल. करिअरच्या पर्स्पेक्टिव्ह मी बोलतो तुम्हाला जर फक्त हे बघा आता हे वय असं आहे ना, एन्जॉय पण केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की बा 24 तास ते पुस्तकं घेऊन बसा, अजिबात नाही. पण कुठल्याही गोष्टीचा लिमिटेड वापर झाला पाहिजे. आपलं होते काय, आपण तर युट्यूबवर आपल्या कामाचा व्हिडिओ बघायला जातो आणि त्याच्या ओघात किती बिनकामाचे व्हिडिओ बघून घेतो आपल्यालाही कळत नाही. बघायला जातो 5 मिनिटांसाठी, होऊन जाते 2 तास, मग त्या अभ्यासातलाही मूड जातो. आणि मग त्यामुळे मी सजेस्ट करेल की जेवढं दूर राहता येईल तेवढं चांगलं, जेवढा कामाचा वापर आहे तेवढाच करा. नंतर पूर्ण आयुष्य पडलेलं आहे आपल्याला सोशल मीडिया वापरण्यासाठी. एकदा तुम्ही यशस्वी झालात की तुमच्याकडे वेळच वेळ आहे, तुम्ही त्या गोष्टीचा लागेल तसा वापर करू शकता. पण तुमच्या करिअरच्या दरम्यान जेवढं त्या टाळता येईल तेवढं टाळावं. माझा पर्सनल अनुभव, माझा 2 वर्ष फोन बंद होता, माझ्या शिजाऱ्यांनाही माहीत नव्हतं मी घरी येऊन अभ्यास करतो. स्वतःचा मोठेपणा अजिबात सांगत नाहीये मी, स्वतःचा मोठेपणा अजिबात नाहीये. पण यशस्वी झाल्या कोणालाही विचारा तुम्ही, हेच आहे मोबाईल हे डिस्ट्रॅक्शन आहे. जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना तेव्हा कंटिन्यू डोक्यामध्ये तुमच्या त्या गोष्टी राहिल्या पाहिजेत, तेव्हा त्याचा इफेक्ट जाणवतो. सडनली जर काही डिस्ट्रॅक्शन आलं, काही आपण बाकीच्या गोष्टी, तर मग ते तुमच्या अभ्यासातली लिंक तुटून जाते आणि मग त्या लिंक लागायला परत वेळ जातो, मग अभ्यास होत नाही व्यवस्थित. त्यामुळे तो बंद करायला बरं. असं आहे की सर आजकाल अभ्यास होते, 4-5 वर्षानंतर आपण कॉम्पिटिव्ह केलं, पोलीस भरती मारली, 5 वर्ष झाले परंतु नाही लागले सर. मग त्यानंतर जे मुलं राहतात ते नीड विचार करतात की आता 5 वर्ष झाले काहीच नाही केलं. त्याच्यानंतर सर अगर ते 5 वर्ष आपण कुठं आणखी दुसऱ्या ठिकाणी जॉब केलं असतं या तर बिझनेस केलं असतं तर वाटतं की काय करी पोझिशनमध्ये पोहोचलं असतं सर. तर मग सर असं ठिकाणी अगर फॅमिलीवाले म्हटलं की आपण अभ्यास नाही करत, एवढं झालं आपल्याशी नाही होणार, आम्ही हे करतो तर अभ्यास नाही होणार, आणखी फॅमिलीवाले कन्व्हिन्स कसं करायचं सर त्यासाठी? मग मी तुम्हाला आधी सांगितलं प्रत्येक गोष्टीचं स्वतःचे लिमिट सेट करून घ्यायचं की मी 3 अटेम्प्ट देणार, मी 3 अटेम्प्टमध्ये नाही झालं मी माझं दुसरं क्षेत्र निवडलं आणि माझा प्लॅन बी रेडी पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी आज इंजिनियर म्हणून जेव्हा जॉब सोडला तेव्हा मला माहीत होतं नाही झालं ना उद्या पोटा पाण्यावर मी इंजिनियर आहे ना, मी काही ना काही तर करूनच गेलो, कुठं कुठं पोटा पाण्यापुरतं तर कमावूनच गेलो. तो प्लॅन बी होता माझा तयार, मी जॉब 2.5 वर्ष केलेला त्यामुळे एक्सपिरियन्स लेटर होतं माझ्याजवळ, मग तो एक प्लॅन बी घेऊन मी पुढे चाललेलो. मला असं वाटतं ह्या करताना तुमचा प्लॅन बी असला पाहिजे आणि प्रत्येक एक्झामसाठी स्वतःची लिमिट सेट करून द्या तुमच्यानुसार. मी 2 वर्ष ट्राय करणार, मी 3 वर्ष करणार, मी 4 वर्ष करणार, पण ते करताना 100% द्या. आणि माझा क्वेश्चन हे आहे की जसं का तुम्ही म्हटलंय की मार्क्स इम्पॉर्टंट नाही करत, गुण पदवीला इम्पॉर्टंट नाही करत, तर कधी कधी असं होतं की मार्क्स इतके इम्पॉर्टंट करते की आपला करिअर त्याच्यामध्ये. जसं का माझं इच्छा होती की इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये ऍडमिशन, पण ते असं झालं की 70 किंवा 85 वर लिस्ट क्लोज झाले आणि मग मला माझी इच्छा त्याच्यामध्ये पण होती, पण मला आयटी मध्ये येणं पडलं. मग त्याच्यानंतर असं झालं की नाही वाटत होतं की इलेक्ट्रिशियन घेतलं असतं ते बरं झालं असतं, मग ते कसं करायचं? माझ्या बोलण्याचा तुम्ही थोडा वेगळा अर्थ घेतला. मार्क इम्पॉर्टंट नाही, मी ऍडमिशन साठी नाही बोललो, मी स्पर्धा परीक्षेच्या प्रॉस्पेक्टने बोलत होतो. जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता तेव्हा होल शोर हा क्रायटेरिया नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्याला 35-50-40% पडले मग लोक शिक्का मारून टाकतात, त्याच्याकडनं काही होणार नाही. मी त्या प्रॉस्पेक्टनी बोललो तुम्हाला की तुम्हा स्पर्धा परीक्षा करता तेव्हा तुम्ही ते एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करणं आवश्यक. अपार्ट फ्रॉम दॅट इलिजिबिलिटी क्रायटेरिया मग तुमचं ते मॅटर नाही करत. मग नंतर तुम्ही काय हार्डवर्क करता त्या गोष्टी, ऑफकोर्स तुम्ही जर एखाद्या एमबीएला ऍडमिशन घेणार, इंजिनिअरिंगला, तिथं तुमच्या सीईटीचे मार्क म्हणा किंवा तुमच्या 12
ऑफकोर्स मी स्पर्धा परीक्षेच्या प्रॉस्पेक्टने बोलतो. आणि हा माझं सांगण्याचं अजून एक होतं की हा घेऊन प्रयत्न ठेवू नका, मला कमी मार्क पडले म्हणून मग माझ्याकडनं पुढे काही होणारच नाही. या ट्रेडमध्ये सध्या तुम्ही आहात, त्यामध्ये एक्सेल करा. आता ऍक्सेप्ट केलंय ना, ऍडमिशन घेतलीय ना, मग त्यामध्ये एक्सेल करा ना. बाकी जे भेटलं नाही त्यावर शोक म्हणजे त्यावर दुःख व्यक्त करण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्यामध्ये सर्वोत्तम कसं करता येईल याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्ह आता ते वाटलं जीवनी जेवढ्या लवकर दूर करसाल तेवढं तुमच्या त्या ट्रेड साठी म्हणा तुमच्या फ्युचर करिअर साठी ते चांगलं. कारण रियालिटी ऍक्सेप्ट तेवढ्या लवकर करा. आता मला इलेक्ट्रिशियन किंवा व्हॉट एव्हर ट्रेड मिळालाय हा माझा प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये मला एक्सेप्ट करायचं. ते जेवढ्या लवकर ऍक्सेप्ट कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं. आजचा इंटरनेटचं जग आहे, प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे, क्रोम प्रत्येकाच्या याच्यात आहे, एमपीएससीच्या, यूपीएससीच्या, एसएससीचं, बँकिंगचं. जो कुठली परीक्षा द्यायची आपल्या इच्छा असेल त्याच्या वेबसाईटवर जायचं आणि त्यामध्ये एक्झामिनेशनच्या एक टॅब असतो एक्झामिनेशनचा, त्यामध्ये डिटेल असतं की त्याचा सिलेबस काय आहे, त्याचं एज लिमिट काय आहे, त्याचं क्रायटेरिया काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल एमपीएससी बद्दल माहिती करायची, एमपीएससीने अतिशय सुंदर साहित्य तयार केली आहे त्याची. त्यामध्ये कॅन्डिडेट सेक्शन मध्ये जाऊन, रिझल्ट सेक्शन मध्ये, एक्झाम सेक्शन मध्ये जाऊन राज्यसेवेचा काय सिलेबस आहे, कंपनीचा काय सिलेबस आहे, घटकाचा काय सिलेबस आहे, पूर्व परीक्षेचं काय स्वरूप आहे, मुख्य परीक्षेचं काय स्वरूप आहे, अशी डिटेल आपल्याला माहिती मिळू शकते. त्यामुळे त्याच्या एक्झामच्या साईटवर जाऊन आपण ते माहिती करू शकतो. परिस्थिती नसल्यामुळं ते जमलं नाही सर, म्हणजे क्लासेस वगैरे नाही का ते झालं नाही. पण आता मम्मी पप्पा वगैरे ताई वगैरे सर्व म्हणत होते की मतलब आयटी कर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड कर. तसा माझा नंबर फिल्टरला लागला होता, पण सर्वजण म्हणजे फिल्टर वगैरे नाही म्हणे, पुढीचं हे आहे म्हणे, तर नको करू म्हणे. तिकडं अकोल्यामध्ये नंबर लागला तर इकडे काम दिला लागला. पण इथं लागल्यावर मम्मी पप्पाचं असं मत थोडं हे होतं की इतक्या दूर बाबा एवढा मोठा प्रवास वगैरे हे करू. तर लांबळे सरने मतलब खूप चांगलं माझ्या पप्पाला मार्गदर्शन केलं आणि इथं मी त्यांच्याच पुढे आहे असं माझं सरनं म्हणणं आहे. आणि मला म्हणजे बघायचं आहे की मला नीट करायची होती, पण मी नीट मध्ये तर मी नाहीये. आता जे मी इलेक्ट्रिशियन मध्ये आहे ना, त्या इलेक्ट्रिशियन मध्ये महाजनको मला क्रॅक करायची आहे. तर सर मला ते महाजनको क्रॅक करायची आहे, थोडं मार्गदर्शन तुमचं द्या की मतलब मला स्टडी कशी करायची आणि काय करायची कसं थोडं. जसं मी ताईंना सांगितलेलं की तुम्ही तुमचं जे प्रेझेंट आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करा पहिली गोष्ट. आता जर ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं असणार, तुम्ही जसं म्हटलं महाजनकोची एक्झाम मला क्रॅक करायची, तर त्या महाजनकोच्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी जी काही इलिजिबिलिटी लागते ती तुम्ही पहिले प्राप्त केली आहे का नाही हे बघा. त्यानंतर त्या एक्झामचं स्वरूप कसं आहे, ऑब्जेक्टिव्ह स्वरूप आहे, सब्जेक्टिव्ह स्वरूप आहे हे बघा. त्यानंतर जसं मी आधी पण बोललेलं की त्या एक्झामचा सिलेबस काय आहे या गोष्टी तुम्ही बघा. त्यानंतर सिलेबस नंतर मेन आता तुम्ही जे ठरवलेलं आहे, तुमचं डिटर्मिनेशन एवढं स्ट्रॉंग दिसत आहे मला ती क्रॅक करायची, तर तुम्ही ती नक्की क्रॅक करसाल, नक्कीच क्रॅक करणार. पण ह्या सगळ्या गोष्टी पाहणं एक योग्य मार्गाने जाणं आवश्यक आहे. सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल, त्यानंतर सिमिलर टाईप ऑफ एक्झाम ज्यांनी क्रॅक केली आहे किंवा जे अपीय भेटत आहेत त्यांच्याकडनं योग्य मार्गदर्शन घेणं की काय केलं पाहिजे आणि मेन म्हणजे काय नाही केलं पाहिजे, आणि
नाहीतर आजकाल मार्केटमध्ये प्रत्येक गोष्टींबद्दल बरेच पुस्तकं असतात, ते कन्फ्युजन होते तुम्हाला, मग त्यातल्या त्यात कुठलं पुस्तक घेऊन घे याची निवड करून त्या पुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास करणं आणि एकाच पुस्तकावर रिपीटेटिव्ह रिव्हिजन देणं. जसं मी म्हणतो म्हणतो आपण दोन किंवा तीन पुस्तकं आपण डिसाईड केले की हे माझ्या एक्झाममध्ये आवश्यक आहे, पण ते एक पुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तकांना विचारतात त्या तीनच पुस्तकाला रिपीटेटिव्ह रिव्हिजन करतात, जेणेकरून ती पुस्तकं एवढे चांगले असले पाहिजे की त्या पुस्तकाचे येऊन तुमची एक्झाम केली होईल. त्यामुळे ह्या तीन चार गोष्टी जर फॉलो केल्या तर कुठली एक्झाम तुम्ही नाही करू शकता. सर मैं विद्यार्थी भारतीय हूँ, इलेक्ट्रिशियन सेकेंड ईयर. सर हम जो हमारा एग्जाम होगा हमारा एग्जाम क्लियर हो जाएगा सर, उसके बाद आपको किस तरीके से आगे बढ़ना है, कौन सी जॉब करना है या खुद का काम करना है, जाना उस बारे में. तुम्हारा एक सामना है, तुम्हें कांती सर के ठिकाने आप कांती जैसे जगह पे रह रहे हो, आप नागपुर के सराउंड में रह रहे हो, नागपुर के सराउंड में इतना सारा इंडस्ट्रियल एरिया है, मेबी वो हुट्टीपुरी में हो, मेबी वो मिहान में हो, आपके सराउंड में बहुत सारी इंडस्ट्रीज है, तो आपको बहुत सारा अपॉर्चुनिटी वैसे ही अवेलेबल है. आपको अदर जगह से बाकी की जगह से एक एडवांटेज ऐसा है कि आपको ऑलरेडी कंपनी है यहाँ पे, आपको सिर्फ अच्छे तरह से आप जो कुछ भी ट्रेड में हो वो ट्रेड में एक्सेल करना है, अच्छे मार्क्स मिला है आपका, जो मुझे लगता है एक साल में आपको एंट्रेंसशिप करना पड़ता है और उसके बाद आपको एनसीबीटी का प्रमाण पत्र भी मिलता है. उन्होंने सर एनसीबीटी का प्रमाण पत्र मिलता है ना एक वर्षानंतर, आणि मग ते प्रमाण वो आपको सर्टिफिकेट मिळणे के बाद आप कोणती भी इंडस्ट्री में आप अप्लाई करते जो आपको तो बहुत अच्छा है. मैं तो बोल रहा हूँ सराउंड में इतनी सारी इंडस्ट्री है, इतनी सारी अपॉर्चुनिटीज है, जस्ट आपको आपका कोर्स पास करना है, एक साल का इंटर्नशिप खत्म होने के बाद जॉब तो आपको मिल जाएगी. थैंक यू सर.